नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजी वाचन लेखन याचा भाग 11 बघणार आहोत आणि ज्यामध्ये आपण बघणार आहोत एक काना दोन मात्रे. बरेचदा मुलं या ठिकाणी चुकतात, का चुकतात ते या ठिकाणी आपण बघूयात. तर चला प्रत्यक्ष काही शब्द आपण या ठिकाणी बघूयात. एक काना दोन मात्रे आपल्याला द्यायचे असतील तर आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे ए यू. अनेक मुलं ओ यू असं लिहितात, तर आपल्याला एक काना दोन मात्रा असेल तर लिहायचं आहे ए यू. हे कसं लक्षात ठेवायचं, तर त्यासाठी एक ट्रिक्स आहे ती आपण फॉलो करू शकता. या ठिकाणी आपण आपल्याला कौशिक नाव लिहायचं आहे, ठीक आहे. तर क साठी आपण वापरतो के, राईट. क साठी आपण वापरतो के, कौ, का, ऊ, ठीक आहे. काना आणि उकार, का ऊ काऊ या पद्धतीनं त्याचा उच्चार होतो, का ऊ काऊ ए यू. एक काना दोन मात्रे असेल तर आपल्याला काय द्यायचं आहे ए यू, के ए यू काऊ, शी एस एच आय शी आणि क कौ शी क, के ए यू कौ एस एच आय शी आणि के मीन्स क. त्यानंतर दुसरा शब्द बघूयात आपण, गौतम शब्द आहे. गौतम नाव कसं लिहायचं ते या ठिकाणी बघूयात आपण. जी ग एक काना दोन मात्रे ए यू गौ, पी ए त आणि म गौ त म. दौलत नाव कसं लिहायचं बघूयात आपण. मी स्पेलिंग सांगायच्या अगोदर आपण ही स्पेलिंग स्वतः वहीवर लिहू पण शकता व्हिडिओ पॉज करून, ठीक आहे. डी ए यू दौ, एल ए टी ल दौ ल त. चौगुले सी एच ई यू चौ, बु जी यू बु आणि एल ई ले चौ बु ले, ठीक आहे. या पद्धतीनं सौदागर हे नाव कसं लिहायचं बघूया. एस पहिलं नाव कॅपिटल असलं पाहिजे. विद्यार्थ्यांना किती सूचना दिल्या तरी पहिलं लेटर बऱ्याचदा ते स्मॉल काढतात, त्यामुळे मी नेहमी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो की पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे, इतर सर्व लेटर स्मॉल असले पाहिजे. एस ए यू सौ, डी ए दा, ओके. एस ए यू सौ, डी ए दा. ग साठी जी ए ग आणि र, ठीक आहे. रौनक हे नाव लिहायचं आपल्याला. आर ए यू, आता या ठिकाणी आर स्मॉल झालं असं जमणार नाही, या ठिकाणी आर कॅपिटल पाहिजे. आर ए यू रौ न आणि क, ओके. दौलताबाद हे नाव कसं लिहायचं ते आपण बघूयात. तत्पूर्वी तुम्ही नोटबुकवर दौलताबाद लिहून दाखवा. डी ए यू दौ, एल ए न, टी ए ता, बी ए बा द. या ठिकाणी ल ला काना नाही तरी आपण या ठिकाणी हे देतो, कारण तो शब्द तो अक्षर त्याला काना नाही, मात्रा नाही, विलांटी नाही, उकार नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला ए जोडीदार घेत असतो. तर दौलता बात पूर्ण नाव आहे. या ठिकाणी बघा, मी काही शब्दामध्ये सांगितलं होतं की दोन शब्द जोडले मग शेवटच्याला द्यायचं नाही, पण या ठिकाणी काना आलेला आहे दौलता बादला, त्यामुळे इद या ठिकाणी तसा काही विचार होणार नाही. दौलता बाद. चौधरी सी एच ए यू चौ ध आणि आर आय चौधरी या पद्धतीनं हे नाव दिलं जाईल. हौसाबाई हे नाव कसं लिहायचं ते एकदा बघूयात आपण. एच ए यू हौ सा, बी ए बा, ई साठी आपण आय लिहितो.
शेवटचा शब्द आहे गौरी, जी ए यू गौ आर आय, डबल ई नाही, आर आय गौरी, यावर आधारित हा होमवर्क आहे. या पुढील व्हिडिओ मध्ये आपण लवकरच भेटूया.